हॅलो, आपण आता सोलार इक्लिप्स बघणार आहोत. सोलार इक्लिप्स बघायला आपल्याकडे असा चष्मा आहे वेगवेगळे. या दोन्ही चष्म्यांचा वापर करून आपण बेसिकली सन बघणार आहोत. सो सन बघताना आयदर या दोन गोष्टी वापरून आपण नुसतरवानी ग्रहण बघू शकतो, बट बऱ्याच जणांकडे अशी छोटीशी दुर्बीण असते जी आपल्याला याच्यातून काहीतरी वेगळं बघता येईल असं वाटतं. पण या गोष्टीसाठी आपल्याला घरी एक सोलार फिल्टर करायचं आहे. तर या सोलार फिल्टरसाठी आपल्याला काय लागणार आहे? आपण एक हा आणलेला चष्मा, सेलो टेप, पेन्सिल, कात्री आणि एक चार्ट पेपर, बरोबर. या सगळ्यांचा वापर करून आपण एक सोलार फिल्टर करूया. मी काय केलं, एक फोल्ड करून घेतला, हा आपण कापून घेऊया. हा कापून घेतला आणि आपल्याला काय करायचं आहे, या दुर्बिणीच्या वरती गुंडाळायचं आहे. असा साधारणपणे आपल्याला दुर्बिणीचं जे व्यास आहे, डायमीटर, त्या डायमीटरचं आपल्याला असा एक गोल करायचा आहे. सो याच्यापेक्षा जास्त लागण उरलेला कापून घेतला. हा आपण कापून घेतला आहे. हा कापलेला कागद, चार्ट पेपर आपण याच्यावरती रोल करून घेऊ आणि हा रोल करून आपल्याला याच्यावरती बसवायचं आहे या डायमीटरचा. तर आता हे करत असताना त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर या डायमीटरचा, याच्या व्यासाचा बेसिकली आपल्याला एक सर्कल घ्यायचा आहे आणि हे सर्कल आपण इथे कापून घेऊया. कापलं ना सर्कल की या सर्कलवरती आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची. हा गोल कापून घेतला मी आणि आपला जो चष्मा आहे, सोलर गॉगल, त्याच्यातला आपल्याला फक्त एकच बाजू हवे. सो आपण त्याची एक बाजू अशी कापून घेऊया. आता हा कसा आहे, हा चौकोन आहे की नाही, या चौकोनासाठी आपण एक मध्ये त्याच्यावरती एक मध्ये होल करून घेऊ. एक साधारणपणे असं काहीतरी होल केलंय. आता या होलवरती आपल्याला काय करायचं आहे, हा चष्मा जो आहे हा व्यवस्थित त्याच्यावरती चिटकवून घ्यायचा आहे. हा चिटकवून घेतला की आपलं काम झालं. आता मी याच्यासाठी आपण सेलो टेपचा वापर करतोय. हे मी असं फिल्टर याच्यावरती लावून घेतलंय आणि इथे मागच्या बाजूनी बघा की फिल्टर पूर्णपणे त्याची जी खिडकी आहे, विंडो आहे, ती ओपन राहिली आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे तयार झालंय. हे आपल्याला याच्या वरती ठेवायचंय आणि त्याला हे आपल्याला कव्हर करायचंय. हे असं संपूर्ण आपल्याला याच्यावरती खाचा करून हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेला आपलं हे तयार होईल ना त्यावेळेला एक लक्षात ठेवा. आता बघा इथे बाजूला तुम्हाला गॅप दिसते, अशी गॅप राहता कामा नाही. पूर्ण बाजूने ते पूर्ण कव्हर झालेलं पाहिजे आणि याच्यातनं सगळ्या बाजूने चेक करा की कुठेही छिद्र राहिलं नाही आहे ना, किंवा बारीकसं पिन होल राहिला नाही आहे ना. कारण पिन होलमधनं डायरेक्ट आपल्याकडे काय होणार आहे, लाईट येणार आहे. आणि ते झालं की याच्यावरती हे कव्हर बसून टाका आणि हे कव्हर दुर्बिणीला तुम्ही एकदा सोलर फिल्टर लावलं की तुमचं सुंदर सोलर फिल्टर तयार झालेलं आहे आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता.